एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते. मुलांनो, मम्मीला त्रास देऊ नका, खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा. मी एका आठवड्यात परत येईन. आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला, ठीक आहे? हे घ्या, हे थोडे पैसे आहेत, तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला शाळेत जायचं आहे ना. मम्मी, फक्त 5 मिनिट थांब. पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही. चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी, पप्पा कसे अडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाही. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही. मला नका शिकवू. चला लवकर उठा, नाहीतर नाश्ता टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे, चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाइन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमचे बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे, तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही, मम्मी आहे. सारखे तेच तेच बोलवायला लावू नका, चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडली. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण तिघे जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले. हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल, ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघीही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे, आज पोटभर कचोरी खाऊ. हो, पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात, आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ. नाही नाही, ती आपला विचार करत नाही, मग आपण का तिचा विचार करायचा. मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉल मध्येच उभी होती. आला तुम्ही, मम्मी कुठे आहे? हे ऐकून गट्टू चिंकी विचारात पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे ती घरी नाही आहे का? अरे तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी, आम्ही तर पायी चालत आलो आहोत, आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता, यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडले. हळूहळू रात्र पडू लागली पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी, मम्मी कधी येईल? आजी, मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बरस वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळच झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज सर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्ड ने सांगितले की मुले घरी निघाली आहेत, त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्ड ने सांगितले की मुले घरीच गेली आहेत तेव्हा मी पण घरी यायला निघाली, पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून
ओक्सा बोक्षी रडू लागले। बेबीचा मेकअप पार्ट टू। एका शहरात छोटीशी बेबी आपल्या मम्मी पप्पांसोबत राहत होती। बेबीचे पप्पा ऑफिस मध्ये काम करायचे आणि मम्मी गृहिणी होती, पण त्याच सोबत मम्मी पार्लर देखील चालवत होती। त्यांच्या घरातच एक छोटंसं पार्लर होतं आणि आजूबाजूच्या महिला तिच्याकडे येऊन आपले सौंदर्य वाढवत असत। उन्हाळा सुरू होता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बेबी पूर्ण वेळ आपल्या मम्मी सोबत पार्लर मध्येच असायची। पार्लर मधल्या वस्तू घेऊन खेळायची आणि मम्मी काय काम करते हे देखील पाहायची। उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीझन। या काळात मम्मीकडे अनेक महिला येत असत आणि त्या महिलांसोबत बेबीला सांभाळणं मम्मीला खूप कठीण जात होत। बेबी, किती वेळा सांगितले आहे पार्लर मधल्या कोणत्याही गोष्टीला हात लावू नकोस। काय झालं मम्मी? मला ब्रश सापडत नाहीये। पण मी तर ब्रश घेतलाच नव्हता। मला माहित नाही, खेळण्याच्या नादात तूच कुठेतरी ठेवून विसरली असशील। काळजी करू नको, मी तुला ब्रश शोधण्यात मदत करेन। काही गरज नाही, मी स्वतःच शोधेन। तू तुझ्या मैत्रिणींसोबत खेळ जा। बिचारी बेबी खूप उदास झाली। तिला तर मम्मी कशी काम करते हे पाहायचं होतं। जेव्हा पार्लर मध्ये एखादी स्त्री फेशियल किंवा मेकअप करायला यायची तेव्हा मम्मीचं काम पाहून कस्टमर खुश व्हायचे। वाव, किती सुंदर दिसते आहे मी। तुम्ही तर अगदी जादूच केली आहे। हे ऐकून मम्मी सोबत बेबी पण खुश व्हायची आणि मम्मीमुळे इम्प्रेस सुद्धा व्हायची। एक दिवस बेबी आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत। मी तर मोठी झाल्यावर IPS ऑफिसर बनणार आहे। मी हिरोईन बनणार आहे। बेबी तू सांग ना, तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? मी मोठी झाल्यावर मम्मी सारखे पार्लर सुरू करणार आहे। बेबीचं बोलणं ऐकून सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या। अरे का हसत आहात? हिरोईन आणि IPS ऑफिसर मेकअप करत नाही का? तुम्हाला माहित आहे माझी मम्मी किती छान मेकअप करते। मला पण तिच्यासारखी बेस्ट पार्लर वाली बनायचे आहे आणि खूप पैसे कमवायचे आहेत। अशी होती बेबीची स्वप्न, अगदी तिच्यासारखीच सुंदर गोंडस। मम्मीच्या पार्लर मध्ये मिस ब्रिगेन्झा नावाची एक स्त्री येत असे। मिस ब्रिगेन्झा खूप खडूस आणि रागीट होती। ती पार्लर मध्ये येताच बेबी पार्लर मधून पळून जायची। फक्त बेबीच नाही, बेबीची मम्मी सुद्धा मिस ब्रिगेन्झाला घाबरत होती। हे काय, तू आयब्रो व्यवस्थित का केले नाहीस? आणि हे काय, किती चीप प्रॉडक्ट्स वापरलेस तू? आणि तुझ्या मुलीचे पार्लर मध्ये काय काम? पुढच्या वेळेस बेबी पार्लर मध्ये दिसली नाही पाहिजे, समजले का? अशी होती मिस ब्रिगेन्झा आपल्या स्टोरीची विलन। एक दिवस मम्मी मार्केट मधून मेकअपचं खूप महागडं सामान घेऊन आली आणि ते पार्लर मध्ये ठेवून बाहेर निघून गेली। संधीचा फायदा घेऊन बेबी आपल्या मैत्रिणींना घेऊन पार्लर मध्ये आली आणि तिथल्या गोष्टींसोबत खेळू लागली। एवढ्यात तिच्या मैत्रिणीचं लक्ष मम्मीने आणलेल्या मेकअपच्या सामानाकडे गेलं। मेकअपचे सामान? अरे यामध्ये सगळे सामान आहे। बेबी तुला मम्मी सारखी पार्लर वाली बनायचे आहे, मग आज तू हे सामान वापरून आमचा मेकअप कर। नो, मम्मी रागवेल माझ्यावर। फक्त थोडाच कर, मम्मीला तर कळणार पण नाही। मग काय, बेबी तयार झाली आणि मम्मीने आणलेलं सामान वापरून मैत्रिणींचा मेकअप करू लागली, अगदी तसाच जशी मम्मी करायची। वाव, आमचं तर झालं आहे, आता तुझा मेकअप करू। दोन्ही मैत्रिणी मिळून बेबीला मेकअप करू लागल्या। अशा प्रकारे खेळता खेळता त्यांनी मेकअपचं सगळं सामान संपून टाकलं। मम्मी जेव्हा पार्लर मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की मेकअपचं सगळं सामान संपलंय। बेबीच्या चेहऱ्यावर मेकअप पाहिल्यावर मम्मीला सगळं समजलं। सॉरी मम्मी, खेळता खेळता सगळं सामान संपले। मम्मी सॉरी, सॉरी ना। पण मम्मी काही बेबी बरोबर बोलत नव्हती, फक्त चिडून उभी होती। 5 मिनिटांनी मिस ब्रिगेन्झा आली। तिला पाहून बेबी मम्मीच्या मागे लपली।
चल लग्नाला जायचे उशीर होत आहे, पटकन माझा मेकअप कर. मम्मीने जेव्हा मिस ब्रिगेन्झाला मेकअपच्या सामानाबद्दल सांगितलं तेव्हा मिस ब्रिगेन्झा खूप भडकली. काय मेकअपचे सामान संपले? तू पार्लर चालवतेस की भाजीची गाडी चालवतेस? तुझी ही नेहमीचीच नाटक आहे, सगळा मूड खराब केलास. मला लग्नाला जायचे होते, आता कोणत्या तोंडाने जाऊ? आता बघच तू मी तुझी कंप्लेंट करते की नाही. तुला एकही पैसा देणार नाही. आज पासून माझे खाते बंद. मिस ब्रिगेन्झा मम्मीला भरपूर ओरडली आणि मग रागाने तिथून निघून गेली. बेबीला आपली चूक समजली. मम्मी बिचारी रडत होती. बेबी मम्मीला काही बोलणार त्या आधीच मम्मी तिथून निघून गेली. 2 दिवस मम्मी बेबीशी बोललीच नाही, फक्त रडत होती. तिसऱ्या दिवशी बेबी मम्मी कडे जाऊन बोलली, मम्मी प्लीज मम्मी बोल ना माझ्याशी, आता मी कधीच कोणत्याही सामानाला हात लावणार नाही, प्रॉमिस. मला माझी चूक समजली आहे की कोणाच्या सामानाला त्यांच्या परवानगी शिवाय हात लावायचा नसतो, नाही तर काय होते हे मी पाहिले आहे. मम्मी प्लीज ना मम्मी बोल काहीतरी. हे ऐकून मम्मीचा राग कमी झाला. तिने बेबीला जवळ घेतलं आणि बेबीला मिठी मारून रडू लागली. महिला दिनाचे सरप्राईज. 7 मार्चची रात्र होती. गट्टू चिंकी झोपण्याची तयारी करत होते. तेवढ्यात बाबा दोघांसाठी दुधाचा ग्लास घेऊन आले. हे बघून गट्टू चिंकी आश्चर्यचकित झाले. तुम्ही आज तुम्ही दूध घेऊन कसे आलात? का मी तुम्हा दोघांसाठी दूध घेऊन येऊ शकत नाही? दूध तर रोज आई आणते ना, म्हणून आम्ही थोडे आश्चर्यचकित झालो. अरे मला तुम्हा दोघांशी सीक्रेट बोलायचं होतं, म्हणून तुमच्या आईला म्हणालो आज मी दूध घेऊन जातो. सीक्रेट गोष्ट? ती कोणती? उद्या कोणता डे आहे? आज रविवार होता, म्हणजे उद्या सोमवार आहे. अरे बावळट, उद्या 8 मार्च आहे, म्हणजे उद्या महिला दिन आहे. ते तर आम्हाला माहिती आहे, आम्ही तर मजा करत होतो. अच्छा तर मग सांगा उद्या काय काय सरप्राईज द्यायचं आहे? सरप्राईजेस? अरे तुमच्या आईला, आपल्या घरात 30 तर एकटी महिला आहे. आपण तर उद्या तेच करणार आहोत जे आपण दरवर्षी करतो. हो उद्या तुमच्या आईच्या आधी उठणार, नाश्ता जेवण सगळं आपणच बनवणार, आईला कोणतंही काम करू देणार नाही आणि खूप सारे गिफ्ट सुद्धा देणार. चला पटकन दूध प्या आणि झोपा बर. 8 मार्चची सकाळ झाली. बाबा धावत धावत गट्टू चिंकीच्या खोलीमध्ये आले. गट्टू चिंकी झोपले होते. अरे देवा, सगळ्या प्लॅनिंगचा सत्यानाश झाला. गट्टू चिंकी उठा. बाबांच्या आवाजाने गट्टू चिंकी उठले. काय झालं बाबा? विसरलात? अरे आज महिला दिन आहे, आपल्याला लवकर उठून घरातली सगळी कामं करायची होती. तुमच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं, सगळं उलटं झालं. तुमची आई उठून किचन मध्ये काम करते आहे आणि आपण अजून ब्रश सुद्धा केला नाही. रिलॅक्स बाबा, आईला आधीच माहिती होतं आपण तिला सरप्राईज देणार आहोत. सरप्राईजला काहीच अर्थ राहिला नव्हता, म्हणून आम्ही पुन्हा येऊन झोपलो. म्हणजे तुम्ही उठून पुन्हा झोपलात? हो बाबा, आम्ही थोडे उशिराच उठलो होतो पण तुमच्या आधी उठलो होतो. चिंकी चल, 6 वाजले, आपण लेट झालो. आम्ही दोघांनी हॉलमध्ये येऊन पाहिले, आई आधीच उठली होती आणि मेघा काकी सोबत बोलत होती. महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा. काही सरप्राईज मिळाले की नाही? अजून तरी नाही मिळाले. तसे प्लॅन तर खूप झाले होते, सकाळी लवकर उठू, हे करू ते करू, पण झोपेच्या पुढे सगळे प्लॅन फेल. असं वाटतंय आज सुद्धा सगळी कामे मलाच करावी लागणार. मी सुद्धा घरी जाऊन बघते काय चालले आहे. आताच योगा क्लास मधून येते. तू योगा क्लासला जातेस ना? माझी सुद्धा इच्छा आहे योगा क्लासला जाण्याची, पण कामातून वेळच नाही मिळत. सकाळी सकाळी किचन मध्ये अडकून जाते. आपल्या महिलांची हीच तर अडचण आहे. सकाळचे किचन माझा नवरा सांभाळतो, म्हणून मी जाऊ शकते. माहित नाही मी कधी जाऊ शकेन. हे सगळं बघून आमचा मूड खराब झाला, म्हणून आम्ही परत येऊन झोपलो. आता आईला दुसरं सरप्राईज काय देणार? गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि हसत बोलले, आपण आईला रोज योगा क्लासला पाठवणार. काय? नाही नाही, आई सकाळी सकाळी योगा क्लासला गेली
तर आपला नाश्ता डबा हे सगळं कोण बघणार? होईल बाबा, आम्ही सकाळी लवकर उठून सगळं मॅनेज करू। आईची इच्छा आहे योगा क्लासला जाण्याची। आजच्या दिवशी आईला यापेक्षा चांगले सरप्राईज अजून काय देऊ शकू? आपण आपली छोटी मोठी कामे स्वतः करून महिलांना स्वातंत्र्य का नाही देऊया? हे ऐकून बाबा बोलले, मला तुमचा अभिमान आहे मुलांनो, तुमची आई योगा क्लासला नक्की जाईल। मग काय, गट्टू चिंकी आणि बाबा आईला न सांगता बाहेर योगा क्लासला आले आणि त्यांनी आईची ऍडमिशन केली। घरी येताना ते आईसाठी योगा सूट आणि गुलाब सुद्धा खरेदी करून आले। महिला दिनाच्या शुभेच्छा। थँक्यू थँक्यू। तुम्ही सगळे मला न सांगता हा गुलाब खरेदी करायला गेला होता, अजून काय काय घेऊन आला आहात? तुझ्यासाठी योग सूट आणि तुझी योगा क्लास मध्ये ऍडमिशन सुद्धा करून आलो आहोत। उद्या सकाळपासून तू रोज मेघा काकी सोबत योगा क्लासला जाऊ शकतेस। हे ऐकून आई आश्चर्यचकित झाली। ओह, तर हा सरप्राईज प्लॅन केला होता तुम्ही? नाही नाही, आम्ही तर दर वर्षातले तेच नेहमीचे सरप्राईज प्लॅन केले होते, पण मुलं म्हणाली आईला योगा क्लासला जायचंय आणि मग आम्ही प्लॅन बदलला। थँक्यू, पण कसे शक्य आहे? सकाळचा नाश्ता, डबे आणि खूप कामे असतात। आई, टेंशन घेऊ नको, आम्ही सकाळी लवकर उठू, तुला बिलकुल त्रास देणार नाही, सगळं नीट मॅनेज होईल, फक्त तू जा। हे ऐकून आईच्या डोळ्यात आसू आले आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी आणि बाबांनी मिळून आईचा महिला दिवस सफल बनवला।